नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्यातून एक घरफोडीची घटना समोर आली आहे. फिर्यादी गगनदीप सिंग नरेंद्र यांनी ही तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी तपास सुरू केली असता त्यांना आवारात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. तांत्रिक माध्यमातून तपास करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. घरफोडीत चोरट्यांकडून 70 ते 90 हजार रोख रक्कम आणि सोने चांदीचे दागिने असे एकूण 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. इस बारे में हम तपास कर रहे हैं. आरोपी जो है तो उनका तो ज़्यादा कोई क्वालिफिकेशन है नहीं, और ये जो कार्रवाई है गुन्हा डिटेक्शन की, ये पाचपावली पुलिस स्टेशन के डीबी स्टाफ माननीय पाचपावली पुलिस स्टेशन के जो वरिष्ठ पुलिस निरीक्षक वैभव जाधव सर, इनके मार्गदर्शन में डीबी स्टाफ के कर्मचारी श्री हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण शेंडे, हेड कॉन्स्टेबल पवन भटकर, एनपीसी किशोर गरवारे, एनपीसी विलास चौहान, एनपीसी सुरेंद्र तायडे, राकेश सिंह, पंकज डाबरे, प्रशांत पोसरे, इन्होंने सब टेक्निकल एनालिसिस करके गुन्हा डिटेक्ट किया है.